श्रावण महिना हा उपवासांचा, व्रतांचा, उत्सवाचा महिना म्हणून आपण ओळखला जातो. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक वाराचे वेगळे महत्व आहे. वारानुसार त्या त्या देवतांचे पूजन करण्याची खूप प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. श्रावणातील रविवारी देखील एक व्रत केलं जातं. ते व्रत म्हणजे आदित्य राणूबाई व्रत. प्राचीन ग्रंथात आदित्य म्हणजे सूर्य आणि राणूबाईचा सूर्याची पत्नी असल्याचा उल्लेख आहे. या व्रताबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे व्रत सूर्याचं असल्यामुळे सकाळी लवकर उठून करावे. हे व्रत संध्याकाळी केलं जाऊ शकत नाही. राजस्थान, सौराष्ट्र, गुजरात तसंच महाराष्ट्रातल्या खानदेश भागात बऱ्याच लोकांची कुलस्वामिनी ही राणूबाई आहे. या भागांमध्ये तिची अनेक मंदिरंही आहेत. तिचा कुळधर्म म्हणजे एक वसा असतो. श्रावणातील पहिल्या आदित्यवारी म्हणजेच रविवारी त्याचे पालन अनेक घरात केले जाते. काही ठिकाणी श्रावणाच्या पहिल्या रविवारी करतात तर काही ठिकाणी प्रत्येक रविवारी ही पूजा केली जाते. ही पूजा घरातील स्त्रियांनीच करावी. ही एक प्रकारची सूर्योपासना मानली जाते. ज्यांना शक्य असेल त्यांनी हे व्रत विधिवत पद्धतीने करावे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी स्नानादी नित्यकर्म करून सूर्य आणि राणूबाईंची मानस पूजा करून गायत्री मंत्र जपावा. तसेच श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची म्हणजे सूर्याची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातच नाही तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. मात्र शास्त्रोक्त पूजन शक्य नसल्यास केवळ भक्तिपूर्वक नमस्कार केला तरी चालतो. दुपारी 12 वाजण्याच्या आधी गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा असं सांगितलं जातं. खानदेशात राणूबाईला रणादेवी म्हणतात. ती ज्यांची कुलदेवता आहे त्यांच्याकडे हे व्रत केल्याने मंगल कार्य ठरते. ते होण्यापूर्वी घरात सूर्य व रणादेवी यांचा विवाह लावला जातो. हा विवाह अगदी तुलसी विवाहासारखाच असतो. श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो, त्यामुळे सूर्यदर्शन कधीतरीच घडते. अशात सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेण्याचा आनंद लुटता यावा आणि सकाळच्या वेळी निसर्ग सौंदर्य न्हाळावे यासाठी सुद्धा सूर्यपूजेचे महत्व अधोरेखित केले जाते. राणूबाई आपली कुलस्वामिनी नसली तरी देखील ते देवीचे स्वरूप असल्याने आपणही मनोभावे पूजा केली तर देवी प्रसन्न होऊन आपल्याही घरी मंगल कार्याचे योग जुळून येऊ शकतात अशी मान्यता आहे. या व्रताचा व्रतविधी कसा करावा ते पाहूया. हे व्रत रविवारचा संपूर्ण दिवस उपवास ठेवून करावा. तुम्ही एक वेळ जेवण करून हा उपवास करू शकता किंवा भाजणीचे पदार्थ खाऊनही करू शकता. या व्रतासाठी श्रावणातील आदित्यवारी म्हणजेच रविवारी कोणाशीही न बोलता मौन धारण करून स्त्रियांनी पहाटे लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर एका पाटावर रांगोळीने सूर्य, ग्रहांची गती दाखवणारं सहरेषांचं मंडळ, चंद्र, आदित्य राणूबाईचा रथ, त्यानंतर शुभचिन्ह जसं की गोपद्म, शंख, चक्र, गदा आणि स्वस्तिक रेखाटून घ्यावे. मग पाटासमोर सुशोभित रांगोळीही काढावी. त्यानंतर विड्याच्या पानावर ग्रहांची गती दाखवणारं सहरेषांचं मंडळ आणि आदित्य राणूबाईचा रथ रक्तचंदनाने काढावे. पुढे ती नागवेलीची पानं पाटावर ठेवावी. त्यानंतर एक तेलाचा दिवा लावून त्याची पूजा करून घ्यावी. मग पहिले गणपतीची स्थापना करावी. एका तामनात सुपारी घ्यावी. त्यानंतर त्या गणपतीचा दुग्धाभिषेक करावा आणि पाटावर खाली अक्षता ठेवून नंतर त्यावर गणपतीची स्थापना करावी. मग त्या गणरायाची पूजा करून घ्यावी. त्यानंतर विड्याच्या पानावर गुळ खोबरं ठेवून त्याचा नैवेद्य गणरायाला दाखवून घ्यावा आणि उदबत्ती, धूप दिवा लावून ओवाळावे. पुढे पाटावरच्या देवांना पाणी आणि नंतर गंध शिंपडून अर्घ्य द्यावे. त्यानंतर पंचामृताने आणि मग पुन्हा शुद्ध पाणी शिंपडून देवाला स्नान घालावे आणि हळदी, कुंकू, गंध अक्षदा वाहून पूजा करून घ्यावी. नंतर 6 सुताचा तातू अर्पण करावा. त्यानंतर कापसाचे वस्त्र आणि सतपुतळा विड्याच्या पानावर ठेवावे. मग फूल, दुर्वा, आघाडा, तुळस देवाला अर्पण करावे. त्यानंतर विड्याच्या पानावर गुळ खोबरं ठेवून आदित्य राणूबाईला नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर गुळ फुटाण्याचाही नैवेद्य देवाला दाखवावा. नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्या देवांना धूप, दीप, दिवा ओवाळावे आणि चातुर्मासाच्या पुस्तकात आदित्य राणूबाईची कथा सांगितली आहे त्याचे पठण करावे. कथेचे पठण झाल्यानंतर आधी गणपतीची आणि मग सूर्याची आरती करावी आणि रथसप्तमीला एका सवाश्रीला जेवायला घालावे. या व्रताच्या 2 कथा सांगितल्या जातात. राणूबाई ही सूर्याची पत्नी आहे. तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झालेली. तिला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला. मग तिने या व्रताचा संकल्प करून आदित्य राणूबाईचे मनोभावे पूजन केले. मग व्रतानंतर तिला पुन्हा गतवैभव लाभले. या व्रताचा अपमान केल्याचे कसे वाईट परिणाम होतात हे या कथेत सांगितले आहे. तसंच याबाबत अजून एक कथाही सांगितली आहे.
एक गरीब ब्राह्मण होता, त्याला रानात हे व्रत समजले, त्याने ते केले, त्यामुळे त्याच्या घरात धन दौलत आली. पुढे त्याच्या मुलींची लग्न राजकुमारांशी देखील झाली. कुळधर्म व कुळाचार पाळणाऱ्यांची भरभराट कशी होते हे सांगणारी ही कथा आहे. या व्रतामुळे आपली दारिद्र्यता नष्ट होते, आर्थिक परिस्थिती सुधारते, घरातल्या सर्वांचे आरोग्य निरोगी राहते, घरात सकारात्मकताही जागृत राहते, आपल्या करिअरमध्ये देखील प्रगती झालेली पाहायला मिळते. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, ती म्हणजे या व्रताचा चुकूनही कधीच अपमान करू नये, नाहीतर त्याचे दुष्परिणाम हे खूप वाईट होतात. आता लवकरच श्रावण मासाची सुरुवात होणार आहे, त्यामुळे तुम्ही देखील हे व्रत तुमच्या घरी करू शकता. आणि या व्रताबाबत तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you.